विदर्भात अवकाळी पावसासह गारपीट, मराठवाड्याच्या 3 जिल्ह्यांना पावसाचा तडाखा, 50,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी, पावसामुळे जळगावकरांना मिळाला उकाड्यापासून दिलासा. लग्नसराईच्या हंगामामुळे लाल परी झाली हाऊसफुल. तिकीट सवलतीमुळे ज्येष्ठ आणि महिला प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ, बसगाड्या वाढवण्याची मागणी. आयपीएलमुळे बेस्टच्या तिजोरीमध्ये भर, बेस्टला 60 ते 80 लाख रुपयांचं उत्पन्न. राज्यात सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात, तर पुण्यात 82,82,363 मतदार. ठाणे जिल्ह्यात 35,000 दिव्यांग मतदार बजावणार मतदानाचा हक्क, दिव्यांगांसाठी स्वतंत्र 18 मतदान केंद्रांची सोय. उल्वे, खारघर, तळोजासह द्रोणागिरीचा पाणी पुरवठा आजपासून 3 दिवस बंद, जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी निर्णय. पैठण संभाजीनगर महामार्गावरील पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाण्याची झाली नासाडी, शहराच्या पाणी पुरवठ्यावर होणार परिणाम. संभाजीनगरमध्ये पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर चाराबंदीचा निर्णय, जिल्ह्याच्या बाहेर चारा विक्री करण्यास बंदी, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात बैठकीचं आयोजन, निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी अजित पवार करणार मार्गदर्शन. धैर्यशील पाटलांचा भाजपला रामराम, 2 दिवसांनी शरद पवार गटात करणार पक्षप्रवेश, तर राष्ट्रवादीकडून धैर्यशील पाटलांना म्हाडाची उमेदवारी जाहीर. परंपरेनुसार तुळजाभवानी मातेला मखमली पंखानं घातला जातोय वारा, सेवेकरी पलंगे कुटुंबियांनी जपली परंपरा. तुळजाभवानी देवीचे 207 किलो सोनं आणि 4,000 किलो चांदी वितळवण्याचा निर्णय, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर संस्थांची समिती गठीत. जळगावच्या नशिराबादमध्ये महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्तानं भव्य मिरवणुकीचं आयोजन, मंत्री गुलाबराव पाटलांनी धरला ठेका. राम मंदिरासाठी निधी जमा होईल का याची शंका होती, मात्र लोकमतीतून भव्य राम मंदिर उभारलं, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. गुड नदीच्या पुलावर बर्निंग कारचा थरार, कारमधील सगळं सामान जळून खाक, सुदैवानं जीवितहानी टळली. नागझिरा अभयारण्यात NT3 वाघीण दाखल, कॉलर आयडीच्या माध्यमातून वनविभाग 6 महिने ठेवणार हालचालींवर नजर. आणि राष्ट्रीय ग्राहक आयोगामधील सगळ्या सुनावण्या 15 एप्रिल पासून ऑनलाईन, मुंबई ग्राहक पंचायतीनं गेल्या 1.5 वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश.